नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर, एक नवी मालिका घेऊन मी आपल्या समोर येतोय. या मालिकेमध्ये आपण भाऊ तोरसेकरांशी गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जे काही निवडक 5 माणसं अशी आहेत ज्यांच्या नेतृत्वाच्या विषयी आपल्या मनात अनेक विचार असतात, कुतूहल असतं, त्यांच्याबाबत भाऊ तोरसेकरांचं मत काय आहे आणि त्यांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. याच मालिकेतला पहिला भाग आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांच्या विषयात, देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. मित्र, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांना आपापलं राजकारणातलं भवितव्य नंबर 1 कृतीसाठी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या कृतीसाठी दिसू लागलं. अनेक नावं म्हणजे काय, आजकाल तर खूपच वाढलीत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पासून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, काँग्रेसमध्ये तर एक लांबलचक यादी आहे. राज ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्या नावांचा आपल्याकडं चर्चा होत असते की कोण होऊ शकतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. तसं एरवी पोल घेऊनही लोक याचे समर्थक त्याचे समर्थक असा पोल घेऊन कोण होऊ शकतं हे टाकत असतात. पण आता आपण जाणून घेणार आहोत ती महत्वाची गोष्ट, ती म्हणजे कोण होऊ शकतो खरंच महाराष्ट्राचा नेता, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि भाऊंच्या सोबत आपण या गप्पा मारणार आहोत आणि विचारणार आहोत की प्रत्येकाच्या मधली कॅपॅसिटी काय आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचे प्रॉब्लेम काय आहेत आणि कोणाकोणाची ती शक्ती आहे होण्याची, का कोणी उगाच स्वतःला हरभऱ्याच्या झाडावर चढवून बसत आहे. अनेक भाग होतील, चर्चा दीर्घकाळ रंगणार आहे, त्यामुळे खूप लांब झाली तर आपण त्याचे भाग करणार आहोत. भाऊ नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे आपलं. भाऊ, सगळ्यात पहिला प्रश्न जिथून सुरुवात होते, मी पुन्हा येईन अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यापासून. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून उदयाला आले आणि प्रदीर्घ काळानंतर 5 मुख्यमंत्री पदावर राहिले. तुम्हाला काय वाटतं, कसं आहे देवेंद्र फडणवीसांचं राजकीय भवितव्य पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी, मी पुन्हा येईन पूर्ण करण्यासाठी? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर देवेंद्र फडणवीस जेव्हा भाजपचे 2014 मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मला आवडलेलं नव्हतं. याचं कारण असं होतं की भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हतं, स्वबळावर सगळे पक्ष लढले होते आणि तरी अल्पमताचं सरकार बनवण्यात आलं शरद पवारांच्या बाहेरच्या पाठिंब्यावर. इतका होतकरू तरुण नेता हा अकारण अवेळी बळी दिला जातोय असा मी भाजपवर आक्षेप घेणारे मी भरपूर लेख लिहिले त्यावेळेला. पण एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीत देवेंद्र फडणवीसांनी आपलं राजकीय कौशल्य दाखवलं त्याचं कौतुक मलाही स्वीकारायला लागलं. आणि मला आठवते 2-3 किस्त्री म्हणून किर्लोस्करचा जो एक दिवाळी अंक निघतो त्याच्यात मी लेख लिहिला होता, लंबी रेस का घोडा म्हणून. म्हणजे त्याने आपलं पुढे, अनेकदा आपल्याला माहिती नसतं समोरचा माणूस काय आहे, अचानक आला की आपण भामावून नव्हतो, हा कोण आहे, कशाला आला. तसंच देवेंद्र फडणवीसांचं होतं, त्यांची क्षमता किती राजकीय आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं. पण ज्या वेळेला ती क्षमता त्यांनी दाखवायला सुरुवात केली, अल्पमताचं सरकार पाठिंब्यावर सुरू केलं शरद पवारांच्या, शरद पवारांनी माघार घेतली नेहमीप्रमाणे, तेव्हा शिवसेनेबरोबर तडजोड केली आणि 5 पूर्ण, म्हणजे वसंतराव नाईक 11 मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर अनेक शरद पवार असतील किंवा वसंतदादा असतील, अंतुले असतील, अनेक मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी असतील, पण कोणी टिकाव धरू शकला नाही. म्हणजे त्या रेसमध्ये आपण बघितलं तर सलग जास्तीत जास्त 2 व्यासराव येतात, नाही 2 मनोहर जोशी होते ऍक्च्युली, विलासराव कालावधीत, कालावधी नाही म्हणत मी, सलग हा हा आज झालो आणि इतके महिने, इतके वर्ष, इतके दिवस असं बघितलं तर सलग जास्तीत जास्त वसंतराव नाईक होते आणि त्यानंतर मनोहर जोशींचा जवळजवळ 4 सलग काळ आहे. तेवढा काळ शरद पवार 4 वेळा झाले तरी त्यांना करता आला नव्हता. पण एका निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक जसे टिकले तसं कोणालाही जमलं नव्हतं. अर्थात त्यांनी 2 टर्म्स केल्या होत्या, तिसऱ्या टर्मला त्यांना अर्धवट 74 इंदिराजींनी बाजूला केलं, 75 मला वाटतं. पण तो जो काळ बघितला तर देवेंद्रांनी आपली क्षमता दाखवली आणि उत्तम कारभार करून दाखवला. आज आपण मेट्रो, वेगवेगळ्या मोठ्या शहरातल्या मेट्रो बघतो किंवा रस्त्यांचं बांधकाम बघतो, समृद्धीसारखा मार्ग बांधून काढला, हे सगळं
विकासाच्या दृष्टीने पुश देण्याचं काम होतं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. दुर्दैव एवढंच की त्यांना माध्यमांची साथ मिळाली नाही आणि जितक्या प्रमाणामध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये माध्यमांनी आणि पत्रकारांनी राजकारणात लुडबुड सुरू केली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुथडा झाला असं मला वाटतं. आणि तरीही त्याच्यावर मात करून देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 10 वर्षात मी असं म्हणेन की आपण पॅन महाराष्ट्र महाराष्ट्रव्यापी नेतृत्व असलेला कोण नेता आहे तर तो शरद पवारांच्या नंतर देवेंद्र फडणवीस दाखवता येतो. कारण शरद पवारांना राज्यभर मानणारे लोक आहेत आणि राज्याच्या बाहेरचे लोक पण हा महाराष्ट्राचा नेता म्हणून ओळखतात. ते तुम्हाला अजितदादांमध्ये सापडत नाही. उद्धव ठाकरे आता आता इंडिया अलायन्समध्ये लुडबुडायला लागले म्हणून त्यांना महाराष्ट्राचा नेता म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठी मजल मारली. ज्या वयामध्ये आणि ज्या परिस्थितीमधून ते वाटचाल करतायत तशी वाटचाल नरेंद्र मोदींनी करून दाखवली. दुसरा कोणी नेता मला देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेत दिसत नाही. तुम्ही एक भाषण केलं होतं आठवतंय मला आणि त्या भाषणात म्हणाला होतात की जनरली अशी एक म्हण असते वासरात लंगडी गाय शहाणी पण या लंगड्या गायीतलं शहाणं वासरू अशी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलेला होता. हे शहाणं वासरू मीडियाच्या राजकारण्यांच्या सगळ्यांच्या रोषाला बळी पडलं त्यात एक महत्वाचं कारण सांगितलं जातं म्हणजे बोललं जातं की देवेंद्र फडणवीसांची जात. पण तुमचं याविषयीचं आकलन काही वेगळंच आहे म्हणजे जात यापेक्षाही ते पवारांच्या राजकारणाला ताकदीचे ठरले म्हणून विरोध काय नेमकं गणित काय हे फडणवीसांच्या राजकारणाचं? नाही हा अनेकांचा आक्षेप आहे की शरद पवारांचा जो राग आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर तो ते ब्राह्मण आहेत म्हणून आणि शरद पवार स्वतःला स्ट्रॉंग मराठा किंवा मराठ्यांचा नेता म्हणून घेतात. स्वतः म्हणत नाहीत पण इतरांनी म्हणावा असा प्रयत्न करतात. पण मग तसंच म्हणायचं असेल तर विरोधी पक्षात बसून सुद्धा एकमेकांच्या विरोधी पक्षात बसून सुद्धा मनोहर जोशी हे सुद्धा ब्राह्मण होते पण ते शरद पवारां प्यारे होते. कारण शरद पवारांच्या राजकारणावर कुरघोडी करण्याचे डावपेच मनोहर जोशी कधी खेळले नाहीत त्यामुळे तो ब्राह्मण चालला. देवेंद्र हा सुद्धा ब्राह्मण म्हणून मला वाटत नाही शरद पवार यांच्या विरुद्ध आहे. कारण आधी पाठिंबा दिला होताच. हा आधी पाठिंबा दिला होता पण तो पाठिंबा कधी दिला होता लक्षात घ्या देवेंद्रची निवड झाली नव्हती तेव्हा होता तो. म्हणजे विधानसभेचे निकाल पूर्ण झाले नव्हते. मला आठवतं मी तेव्हा एका चॅनेलवर चर्चेमध्ये निकालाच्या वर बसलो होतो आणि अचानक एक भाजप मोठा पक्ष होणारे चित्र झालं होतं पण बहुमत गाठेल की नाही याविषयी शंका होती. तेव्हा पवारांनी एक डावपेच म्हणून गेलं की आम्ही भाजपला पाठिंबा बाहेरून देतो त्यांनी सरकार बनवावं. महाराष्ट्र ते पवारांची एक खासियत आहे ते कुठल्याही गोष्टीला शेळ्या पाक्या गोष्टीला पण असा तडका देतात की ते नवीन चविष्ट पदार्थ झाला असं लोकांना वाटावं. त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राला आता मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत त्यामुळे मग कुठलं का होईना मोठ्या पक्षाचं सरकार होऊ दे म्हणून पाठिंबा देतोय असं घोषित केलं होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा हा देवेंद्रची निवडणूक निवड झाली तो शरद पवारांचा भ्रमनिरास होता. त्यांची अपेक्षा अशी होती की मोदी शहा वगैरे जे भाजपचे दिग्गज नेते आहेत ते आपल्याशी चर्चा करतील आपण पाठिंबा देतो म्हणून. पण तसं काय मोदींनी केलं नाही आणि त्यामुळे मग देवेंद्र फडणवीसांची जेव्हा निवड झाली तेव्हा मग त्यांचा भ्रमनिरास झाला होता. आणि अवघ्या 2 महिन्यात मला वाटतं पवारांनी अलिबागला त्यांच्या पक्षाचं शिबिर होतं तेव्हा एक महत्वाचं वाक्य उच्चारलं होतं की आम्ही सरकार बनवायला पाठिंबा दिलाय सरकार चालवायला नाही. अर्थात हे सुद्धा शरद पवारांच्या चाणाक्ष बुद्धीचं काही ते वाक्य नव्हतं. बघायला गेलं तर हे फार जुनं वाक्य आहे 1978 आहे जेव्हा जनता पार्टी फुटली आणि चौधरी चरण सिंग आणि यशवंतराव चव्हाण या दोघांनी म्हणून सरकार बनवलं होतं ते इंदिरा काँग्रेसचा पाठिंबा काँग्रेस दुभंगली होती आणि काँग्रेसचा जो इंदिरा गांधींचा गट होता CM स्टीफन नावाचे त्या गटाचे नेते होते लोकसभेतले कारण इंदिराजी लोकसभा हरलेल्या होत्या तर त्यावेळेला इंदिराजींनी पाठिंबा दिला ते सरकार झालं आणि चौधरी चरण सिंग यांचा शपथविधी संपल्यानंतर राष्ट्रपती भवनातून बाहेर पडत असताना दूरदर्शन तेव्हा एकच होतं बाकीचे TV चॅनेल वगैरे आलेले नव्हते तर दूरदर्शनच्या रिपोर्टरने इंदिराजींना विचारलं होतं ह्या सरकारचं भविष्य काय तेव्हा इंदिराजींनी एकच वाक्य उच्चारलं होतं इलेक्शन्स आर राऊंड द कॉर्नर म्हणजे लवकरच मध्यावधी निवडणुका होतील.
ज्या वेळेला 6 महिन्यात बहुमत सिद्ध करायची वेळ जसजशी जवळ येत गेली तेव्हा इंदिराजींनी ते वाक्य उच्चारलं होतं जे शरद पवारांनी देवेंद्रच्या बाबतीत उच्चारलं की हमने सरकार बनाने के लिए सपोर्ट किया है ना कि चलाने के लिए. तेव्हा शरद पवारांना त्या 2 महिन्यात अंदाज आला की देवेंद्र हा आपल्या पाठिंब्यावर आपली कठपुतळी होणार नाही आणि त्यामुळे त्यांनी पाठिंबा विड्रॉ केला. पण ज्या चतुराईने अल्पावधीतच शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी संयुक्त सरकार केलं आणि ते पुढच्या विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत टिकवलं यातून त्यांचं राजकीय कौशल्य धूर्तपणा लक्षात येतो. आणि म्हणून मी जे उच्चारले त्याच्यात की देवेंद्र फडणवीस तुलनेने प्रचंड तरुण नेता होता आणि तो ह्या अल्पमताचं सरकार कसं चालवेल त्यामुळे मी त्याला वासरू म्हटलं होतं. आणि मग बाकीचे समोरचे जे होते अगदी भाजपमध्ये खडसे होते, शरद पवार समोर होते, काँग्रेसचे दिग्गज नेते होते जे अनेक काळ प्रशासनाचा अनुभव राजकारणाचा अनुभव असलेलं, अशा वेळेला देवेंद्र फडणवीस हे वासरू होतो. म्हणून मी ते तुम्ही सांगितलं ना तो लेख लंबी रेस का घोडा, त्या अंकाच्या प्रकाशनातच मी म्हटलं होतं की हा लंबी रेस का घोडा आहे, हा दीर्घकाळ राजकारणात वय त्याच्या बाजूने आहे आणि म्हणून ह्या सगळ्या अनुभवी नेत्यांना पण त्यांच्या हाती सत्ता नसलेला म्हणून त्या लंगड्या गाई आणि त्याच्यात हे वासरू होत. म्हणजे ती म्हण मी उलटी फिरवली होती की लंगड्या गाईमध्ये वासरू शहाणं निघालं. आता या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं जे धूर्तपणा, चाणाक्ष, हुशारी हे सगळं होतं, त्याचे परिणाम किंवा त्याचे हे महाराष्ट्राने बघितलंय. म्हणजे 5 वर्ष सरकार चालवलंय, पुढे त्याच हुशारीमुळे त्यांना सत्तेवर येऊ दिलं गेलं नाही पुढची 2.5 वर्ष, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं गेलं आणि आता परत त्यांनी त्याच चतुराईने एकनाथ शिंदेना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खेचलं. म्हणजे ही सेम पॅरलल टू शरद पवार खेळी आहे. शरद पवारांचा विरोध इथेच आहे का की त्यांच्यासारखाच विचार करणारा माणूस महाराष्ट्रामध्ये आहे? अर्थातच तुम्ही बारकाईने बघाल तर देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीच्या अरखेडच्या काळामध्ये त्यांनी मराठा आरक्षण करून घेतलं आणि नुसतं करून घेतलं नाही तर ते हायकोर्टात टिकवून पण दाखवलं. परत ते मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकवलं असतं. उद्धव ठाकरेंना पवारांनी मुख्यमंत्री केलं युतीतून फोडून आणि पहिलं जर काय केलं असेल तर मराठा आरक्षण बुडीत जावं यासाठी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. कारण जर मराठा जातीला आरक्षण मिळालं तर त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना मिळेल. मराठ्यांना आरक्षण मिळालं, त्यांना ताकद मिळाली, मराठे स्वतंत्र होतील आणि ते मराठा नेता म्हणून शरद पवारांचे अगतिक राहणार नाहीत. आणि तो मराठा समाज हा जातीच्या पलीकडे जाऊन राजकारणात सार्वजनिक जीवनात वागायला लागला तर मग पवारांची ताकद आणखीन क्षीण होते. मी मराठांविषयी फार प्रेम आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाचा विषय हाताळला असं मी म्हणणार नाही. पण मराठा समाज जो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठ्या लोकसंख्येने आहे त्याला जर स्वयंभू केलं तर मग तो आपल्या हातातून निसटेल. आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असून सुद्धा सर्व जातींचा नेता होऊ शकतो ही भीती शरद पवारांना होती आणि म्हणूनच त्यांनी काय ते आपल्या उद्धव ठाकरेंना फोडलं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, सगळं केलं जे काय केलं ते देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून नाही तर हा 1.25 शेर ज्याला आपण म्हणू इतका शरद पवार आहे. तर आपल्यापेक्षा जसं आपण बघतो ना राजकारणात कशाला आपण जंगली तुम्ही काय ते नॅशनल ज्योग्राफी किंवा डिस्कवरी इथे बघाल तर तुम्हाला दिसेल की तो हुप्प्या असतो, तो दुसरा नर आपल्या टोळीत जगू देत नाही, आपलंच पोर असलं तरी त्याला मारून टाकतो. किंवा सिंह असेल, सिंहांची जी टोळी असते त्याच्यात तो जन्माला आलेलं पिल्लू असतो, ते वयात यायला लागलं की त्या तो त्याच्यावर हल्ला करतो. तसा शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये आपल्या इतका बिलंदर दुसरा राजकारणी सहन होत नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो पवारांचा डूख आहे असं म्हटलं जातं त्याचं बेसिक कारण ते. उद्या पवारांना शिंदेही चालतील? मला तर असं वाटतं की आज पवारांना चालतील असं पवार भासवत आहेत. पण आपल्याकडे म्हणतो ना एक म्हण आहे, गोगल गायनी पोटात पाय. एकनाथ शिंदे हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या इतकेच बिलंदर आहेत. फार बोलत नाहीत ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे.
त्यामुळे आज चालू शकतील. देवेंद्र फडणवीस शरद पवारांना चालले होते की, पण ज्यावेळेला हा माणूस प्रशासनावर मांड ठोकून पॅन महाराष्ट्र म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तो काळ बघा तुम्ही. नागपूरचा नेता आहे, याला मुंबईचं काय कळतं, काय काय बोललं लिहिलं गेलं. पण 5 वर्षानंतर पुढच्या निवडणुका आल्या तेव्हा भाजपला राष्ट्रीय किंवा एकूण भाजपच्या सगळ्या जुन्या नेत्यांची सुद्धा गरज उरली नाही, इतकी पक्षावर आणि प्रशासनावर देवेंद्र फडणवीसांनी मान ठोकून आपल्याला दाखवलं. एकनाथ शिंदे पण त्याच पायऱ्या चढताना दिसत, आणि त्यामुळे पवारांना फार काळ एकनाथ शिंदे चालतील असं मला वाटत नाही. हा आत्ता एक आहे की देवेंद्र आणि एकनाथ यांच्यामध्ये भिंत उभी करायची, तर याला चूस करायचं आणि त्याला दुखवायचा, हे पवारांचे जुने डावपेज आहेत, ते खेळत आहेत. भाजपमधूनही पवार अशा स्वरूपाच्या भावना जाग्या करून कुठल्या भाजपच्या नेत्याला पुढे करण्यात, जसं गडकरींच्या विषयामध्ये चाललंय, पंतप्रधान होणार असतील तर आमचं समर्थन आहे, सुप्रिया सुळे संजय राऊत तेच बोलत आहेत, भाजपच्या मधूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला कुठे हे होऊ शकतं का? नाही, हे डावपेच खेळले जातात. लक्षात ठेवा, ही आता मी जवळजवळ 65-66 पासूनचं राजकारण मला असं तोंडपाठ असल्यासारखं आहे. ही गोष्ट त्या काळातले विरोधक होते जे समाजवादी किंवा कम्युनिस्ट, ते म्हणायचे नेहरू हा चांगला माणूस आहे पण तो चुकीच्या पक्षात आहे. हेच अगदी अलीकडच्या 20-25 वर्षापूर्वी वाजपेयींबद्दल बोललं, राईट पर्सन इन रॉंग पार्टी ही उत्तम म्हणतो. मग तुम्हाला मला एकच पडतो की अटल बिहारी हा इतका चांगला नेता होता मोदींपेक्षा, तर मग तुम्ही त्याचं सरकार का पाडलं? त्याला कंटिन्यू करायचा होता, मग मोदी आलेच नसते. तर हे डावपेचात्मक भाग असतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल फडणवीसांचं किंवा इतरांचं जे मत आहे ते जे काय असेल ते असू दे, पण देवेंद्र फडणवीसांकडे क्षमता आहे, वय आहे, अजून 20-25 वर्ष हा माणूस राजकारणात टिकून राहू शकतो आणि आपली योग्य संधी ही पण वाट बघणार, ही त्यांच्याकडे क्षमता आहे. म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव सुचवणं, इथपर्यंत पक्षाने जबाबदारी टाकल्यानंतर सुद्धा ते पाळतो, नंतर पक्षाने सांगितलं म्हणून दुय्यम दर्जाचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतो, याच्यामध्ये कळतं की या माणसाकडे कमालीचा संयम आहे. 49 वर्ष इतरांना तिकीटं वाटली पण स्वतः निवडणूक लढवली नाही, हा नरेंद्र मोदी नावांचा आदर्श आहे. पण त्या संयमातून तो माणूस मुख्यमंत्री पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला, कारण त्यांना घाई नाही आहे. घाई नाही, संयम आहे आणि वय आपल्या बाजूला आहे. ही मला वाटते देवेंद्र फडणवीसांची आपण त्याला म्हणून ॲसेट आहे किंवा जमेची बाजू आहे. या जातीय राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांची जात अधोरेखित होत असताना फडणवीसांच्या राजकारणावरचा हा शेवटचा प्रश्न असेल की तुम्हाला कितपत वाटतंय ह्या जातीय राजकारणातून सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिगत राजकारण चालत राहील आणि ते पुढे इस्टॅब्लिश राहतील? जातीय राजकारण गंमत अशी आहे की राजकारणात ज्याला झटपट यश पाहिजे त्यांच्यासाठी जात हा फॅक्टर उपयोगी असतो, पण तो दीर्घकाळ टिकत नाही. पण आपण साधारणतः असं असतं की एकमेकांचे स्वार्थ बघून त्याला पूरक लोक वागत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असतील पण त्याचा फायदा ब्राह्मणांपेक्षा उरलेल्या सगळ्या जाती जमातींना मिळालेला असेल, तर तो मतदार हळूहळू करत आपलं आयुष्यात जो बदल घडवून आणणारा नेता आहे त्याकडे वळायला जातो आणि मग जातीचं राजकारण टिकत नाही. हां, तात्पुरतं एक असतं, तात्पुरतं एक त्याचा फायदा दिसतो, पण जेव्हा दीर्घकालीन तुम्ही बघता डावपेच. आता आपण बघतो एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झालं, त्याचे परिणाम जेव्हा दिसायला लागतील, अनुभवायला येतील, तेव्हा त्या लोकांना नेता म्हणून देवेंद्रकडेच वळावं लागेल, मग ते कुठल्याही जातीचे असतील. हिंदुत्वाच्या भूमिकेवर काय? ते हिंदुत्व ही भूमिका मवाळ आहे असं म्हणतात देवेंद्रची. गंमत अशी असते ना की राजकारणात तुम्हाला आपण म्हणजे मारल्यासारखं कर, लागल्यासारखं करतो असं करावंच लागतं, त्यालाच तर राजकारण म्हणतात. राजकारणात आपली उघड भूमिका आणि छुपी भूमिका या दोघांचा समतोल सांभाळत वाटचाल करायला लागते. त्यामुळे मग नितेश राणे असतील किंवा इतर काही लोक जितके आवेशात बोलतील तितके आवेशात देवेंद्र फडणवीस बोलणार नाही, पण वर्मावर घाव घालण्याची त्यांची क्षमता आहे. तुम्हाला आठवतं की अकेला देवेंद्र क्या करेगा असं उर्मटपणे सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, तो अकेला देवेंद्र दुहेरी पक्ष फोडून पुढे आला. ते
हे बोलून दाखवलं नाही कधी, मी तुम्हाला दाखवतो आता बघून घेतो. म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्रची तुलना करून बघा तुम्ही, जितक्या लोकांना प्रत्यक्षात व्यवहारात उद्धव ठाकरेंनी दुखावलं किंवा त्यांचं नुकसान केलं नाही, त्यापेक्षा काही जास्त अपशब्द न वापरता देवेंद्रनी अनेक राजकीय पक्षांचं नुकसान करून दाखवलं पण बोललं नाही. याला संयम म्हणतात, याला आपल्या मर्यादा ओळखणं म्हणतात. आणि तिथे देवेंद्र फडणवीस हा दीर्घकालीन राजकारणी ठरण्याची शक्यता अधिक वाढते.